ते त्यांच्याबरोबरचा शेतीचं अर्थशास्त्र आणि अलीकडे झालेले कायदे या संबंधीच्या चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम थोडीशी औपचारिक ओळख. प्रदीप आपटे हे गणित, अर्थशास्त्र, गणित, संख्याशास्त्र हे शिकवतात. सध्या सन्मान्य प्राध्यापक गोखले अर्थशास्त्र आणि सुप्रतिष्ठित प्राध्यापक पुणे विद्यापीठ अजूनही त्यांचं काम चालू आहे. याचबरोबर त्यांनी जागतिक बँकेचे सल्लागार, महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे सदस्य, 13व्या वित्त आयोगाच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य, जलसिंचनाचे सल्लागार, जलसिंचन सल्लागार नियोजन आयोग अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत, पार पाडत आहेत. आता ही झाली औपचारिक ओळख. पण आता मी प्रदीप तुझ्याशी बोलताना एजा म्हणणार आहे, कारण नाहीतर ते मलाही सुरुवातीला जा म्हणून. त्यामुळे थोडीशी विस्तारित ओळख अशी करून देतो की याच्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये त्याचं सगळंच एकंदर बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आणि आमची ओळख ही फार जुनी आहे, 8वी 9वीत असतापासून ती ओळख आहे. आता आंदोलन तर चालू आहे आणि अर्थशास्त्र हा विषय तर आहे वगैरे, पण आंदोलन काय असतं हे प्रतिपक्षाला माहित नाही असं काही नाही. साधारणपणे माझ्या अंदाजाने आम्ही सगळे जे कोणी आंदोलनात भाग घेतलेले लोक असतील त्याच्यापेक्षा त्याचे आंदोलनात भाग घेण्याची सिनियरिटी आहे. पुणे युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनचे एक महत्वाचा कार्यकर्ता आणि माझ्या अंदाजाने काहीतरी जेव्हा 10वी 12वीचा क्लॅश झाला होता आणि तेव्हा ते मेडिकल यांचे म्हणजे त्याच्याकडनंच ही गोष्ट ऐकण्यासारखी आहे की वसंतदादा पाटलांना भेटायला कसे गेलेले होते त्याच्यामध्ये. आणि मग वसंतदादा पाटलांनी मग तिथनं रात्री तिथेच गच्चीत त्या जिन्यातच मुक्काम केला आणि परत पोलीस विचारत होते यांना पकडायचं का, दादा सांगत होते पकडायचं नाही. सांगायचा येतो असा की या सगळ्या याच्या व्यतिरिक्त एक आंदोलनाचं डायनॅमिक्स असतं. या आंदोलनाच्या डायनॅमिक्सची जाणीव सुद्धा पहिल्यापासून असलेलं असं व्यक्तिमत्व आहे. याच्या व्यतिरिक्त बरीच प्रयोगशीलता आम्ही दोघांनी एकत्र मला वाटतं प्राध्यापक शरद देशपांडेंच्या घरी किंवा माझ्या लोकमान्यगरच्या घरामध्ये वाईन वगैरे लावलेली आहे. वाईन संहिता नावात त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि अर्थशास्त्रावरचं लिखाण हे काय आजचं आहे असं नाही. व्यंकटराव जेव्हा चर्चेत होता, जेव्हा अजून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTOच्या अग्रीमेंटवर सही व्हायची होती, त्यावेळी सुद्धा त्यांनी व्यंकटराव मिथ आणि रियालिटी नावाचं सुंदर पुस्तक लिहिलं होतं. माझ्याकडे ते अजूनही आहे आणि त्याच्याविषयी विशेषतः माझ्यासारख्या शेतकरी संघटनेशी संबंधित आहे त्यांनी विशेष कृतज्ञता त्याबद्दल बाळगली पाहिजे. कारण भारतातील शेतकऱ्यांना उणे सबसिडी आहे आणि त्या तक्ता संघिनी आणि देशातल्या सबसिडींचा काय आहे आणि भारतातल्या हा तक्ता सुद्धा त्या पुस्तकामध्ये होता हे मला आठवत. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त शास्त्रीय संगीताचं ज्ञान, त्याचं ऐकणं या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर अनेक विषयांवर अभ्यास करून त्याची भाषणं, अलीकडेच मी त्याचं अण्णाचा इतिहास भाषण ऐकलं, आज सोबत असं अतिशय सुंदर भाषण. त्याच्या व्यतिरिक्त भांडारकर प्राचार्य त्या संस्थेशी संबंध आहे. प्रदीपदादा राऊतांनी जे काही शास्त्रविषयक मराठी ग्रंथालय काढलेले आहेत त्याच्याविषयी आणि शास्त्र हा विषय मराठीतनं यावा आणि तो सगळ्यांपर्यंत पोचावा याविषयी विशेष तळमळ ही त्यांच्या सगळ्या कार्यक्रमात चालू आहे. आजच्या खरं तर हे शेतकरी विषयक जे काही काय शेती विषय कायदे आले त्याचं खूप चरविचर होऊन झाले. परंतु मी स्वतः अतिशय चांगल्या मुलाखती दिलेल्या आहेत आणि चांगलं लिखाणही केलेलं आहे त्याच्याविषयी. तथापि काही गोष्टींचा उहापोह, कारण आपल्या एकंदरच सगळ्या वाचकांचा आणि श्रोत्यांचा स्पेक्ट्रम हा हे कायदे आहेत तरी काय आहेत किंवा आताच आम्हाला कळलं की असं काहीतरी कायदे असू शकतं इथपासून ते या कायद्यांमध्ये काय अर्थ आहे हे तर खरं हे तर काहीतरी किरकोळ आहे इथपर्यंतच्या असा एक मोठा स्पेक्ट्रम श्रोत्यांमध्ये वाचकांमध्ये आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण एकदा परत थोडंसं हे 3 कायदे काय आहेत त्यांचं नेमका कंटेंट काय आहे त्या कायद्यात काय म्हटलं आहे त्याचे पॉसिबल त्याचे काय परिणाम काय होऊ शकतात वगैरे आणि याच्याबरोबर मी कुठला कायदा असा आकाशातून पडत नाही त्याला काहीतरी इतिहास असतो तो उत्क्रांत होत असतो. कित्येक वेळा तो कायदा जवळजवळ अस्तित्वात आलेला असतो फक्त लिखाण केलेलं असतं. या अर्थाने आपण या कायद्यांकडे
सुद्धा त्याच्यातनं बघावे आणि त्यानिमित्ताने आली त्या कायद्यात कुठेही उल्लेख नसतानाही किमान आधारभूत किंमत आणि मिनिमम सपोर्ट प्राईस याच्यावरच मोठा गदारोळ जास्त चाललेला आहे. त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलू. आणि सध्या आधी अर्थशास्त्रविषयक कायदे, शेतीच्या अर्थशास्त्रविषयक कायदे याच्यावर आपण सध्या अधिक बोलू आणि शेवटी आपण आंदोलन, कारण आंदोलन म्हटल्यानंतर त्याचा राजकारणाशी संबंध असणं अपरिहार्य आहे, त्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा आपण बोलू. तर मला प्रत्येक सुरुवातीला थोडक्यामध्ये आता हे जे तीन कायदे आहेत त्याचा थोडक्यात काय कंटेंट आहे सगळ्यांसाठी समजा आपण आणि त्याचा इतिहास काय आणि त्याचा परिणाम काय होणार आहे वगैरे याच्यावर कायदे म्हणजे अर्थविषयक कायदे हे इतक्या स्पष्ट प्रमाणात आणि इतक्या रेखीव प्रमाणात मुख्यतः ब्रिटिश राजवटीपासून सुरू झाले. ब्रिटिशांनी त्याचा पायंडा वाढला आणि ज्याला आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा असं म्हणतो त्याचं देखील मूळ ब्रिटिश काळामध्ये. तर त्या इतक्या जुन्या इतिहासात जायची गरज नाही, फक्त त्याचा उल्लेख करायचं कारण असं की अशा रीतीनं बाजार, शेतीमालाचा बाजार सुसंघटितरित्या नियंत्रित करता यावा अशी गरज ब्रिटिशांनाही तेव्हा भासली. त्याला अनेक वेगवेगळी तात्कालिक कारणं आहेत आणि ब्रिटिशांचे कायदे देखील सर्व भारतभर आपोआप सर्वत्र एकाच वेळेला आले असं नव्हतं, कारण ब्रिटिशांची सत्ता देखील एका वेळेला भारतभर सर्वत्र तशी एकसंघ चालत होती असंही नव्हतं. पण असे कायदे आले आणि ते करावेसे वाटले याला वेगवेगळ्या पूर्वपीठिका आहेत. एक त्यातली खरी पूर्वपीठिका अशी आहे ज्याचा एक जागा आपल्याला फुलांनी डेक्कन राईट कमिशनच्या वेळेला दिलेल्या जबानीमध्ये सापडतो की शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय होती. शेती हा तुलनेनं वेगवेगळ्या रीतीनं गाजलेला आणि पिळवणूक झालेला असा मोठा एक मोठं क्षेत्र आहे आणि त्याच्यावरती अवलंबून असणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्याच्या व्यथा आणि त्यांच्यामध्ये असणारा असंतोष हा ब्रिटिश काळामध्ये देखील वेगवेगळ्या रीतीनं व्यक्त होत होता आणि त्याचे परिणाम म्हणून जे काही कायदे झाले त्यातला हा एक कायदा होता. त्या कायद्याचा एक मूळ प्रेरणा जी होती ती अशी की शेतीमालाच्या विक्रीच्या वेळेला शेतकऱ्यांना ज्या प्रकारचा भाव मिळतो, ज्या प्रकारानं लिलाव होतात, ज्या प्रकारानं व्यापाऱ्यांकडून त्यांची अडवणूक होते, फसवणूक होते, खेरीज व्यापार आणि सावकारी यांचा एक जुन्या काळापासून चालू असलेला सर्व जगभर प्रचलित असलेला असा संबंध आहे, याच्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवरती काहीतरी एक तोडगा म्हणून जे काही कायदे झाले त्यातला हा एक कायदा आहे. मध्ये बोलतो साधारणपणे महात्मा फुले आणि महाराष्ट्र वासुदेव वळवंत फडके होते की यांनी सावकारांच्या घरनं कागदपत्र बाहेर काढणे आणि ते जाळणे असं एक आद्य आंदोलन त्यावेळी ब्रिटिश काळात. तसंच दुसरा भाग आहे तो म्हणजे दुष्काळ आणि दुष्काळासंबंधी देखील कायदे विशेष करून करावे लागले. दुष्काळामध्ये शेती होत नाही कारण पाण्याची टंचाई असते, उत्पन्न काही नसतं आणि अशा वेळेला जगण्यासाठी तगण्यासाठी म्हणून काय करावं असा जो प्रश्न होता तो ब्रिटिशांनी काही प्रमाणात टप्प्याटप्प्याने ज्याला स्केअरसिटी कोड नंतर स्केअरसिटी वर्क्स ऍक्ट यासारखे जे कायदे आले त्याच्यातून सोडवायचा प्रयत्न केला. त्यातली ही त्याची परंपरा आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या इतका काळपर्यंत चालू असलेला जो कायदा आहे आर्थिक कायद्यांबद्दल एक महत्वाची गोष्ट जी आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की आर्थिक परिस्थिती जसजशी बदलत जाते तशी तशी ही कायद्याची चौकट जर लवचिकपणानं बदलली नाही तर ते कायदे नुसतेच कालबाह्य होतात असं नाही तर ते कायदे बऱ्याचदा अर्थव्यवस्थेच्या नैसर्गिक वाढीला, नव्यानं तयार होणाऱ्या शक्यतांना, संभाव्यतांना, क्षमतांना अडसर बनतात आणि तसा अडसर ते बनू नयेत म्हणून खरं तर जवळपास प्रत्येक आर्थिक कायद्यामध्ये ज्याला आम्ही सूर्यास्ताचं दलम म्हणतो की आता या इतक्या कालावधीनंतर हा कायदा संपुष्टात यावा आणि नव्या परिस्थितीच्या संदर्भात विचार करून नव्या प्रकारचा कायदा द्यावा किंवा त्याच्यामध्ये योग्य तो यथोचित बदल व्हावा असं अशी तरतूद असणं हे गरजेचं आहे हे आता वारंवार अनेक देशांमध्ये लक्षात आलंय. तसंच आपण पण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे काय फक्त शेतीबद्दल घडतं असं नाही जवळपास सर्व आर्थिक बाबतींमध्ये असं घडतं. जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची टंचाई होती, अन्नधान्याची टंचाई होती, परकीय चलनाची टंचाई होती, मग त्याच्यासाठी म्हणून कंट्रोल ऑर्डर्स निघाल्या. या कंट्रोल ऑर्डर्सच पुढे आपण रूपांतर कायद्यात केलं. उदाहरणार्थ फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट म्हणून जो 1947 झाला तो इम्पोर्ट एक्सपोर्ट कंट्रोल ऑर्डर आणि फॉरेन एक्सचेंज कंट्रोल ऑर्डरचं रूपांतरित रूप होतं.
तो फेरा कायदा जो आपण 47 ला आणला तो मग त्याच्यामध्ये थोडेफार बदल करत 71 ला 74 ला बदल करत आपण काम करत राहिलो. पण नंतर असं लक्षात आलं की याच्यामुळे परकीय चलनाचा बाजार ज्या प्रकारच्या क्षमता आणि शक्यतांना आता जगभर वाढतोय त्याला काही हा कायदा पुरेसा नाही आणि तो त्या प्रकारच्या क्षमता कवित पण घेऊ शकत नाही. तर आपण हे बदललं पाहिजे, हा पायाचा बदलला पाहिजे, त्याकडे बघण्याची नियंत्रणाची पद्धती बदलली पाहिजे. हे जसं औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा परकीय चलनाच्या क्षेत्रामध्ये किंवा वित्तीय क्षेत्रामध्ये घडताना दिसतं तसं शेती क्षेत्रामध्ये तितक्या झपाट्यानं घडताना दिसलं नाही. आणि ह्या तीन कायद्यांच्या निमित्तानं अशा प्रकारचे बदल झाले हीच मुळात खरी पहिली स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण शेतीमध्ये असे कायदे आहेत आणि ते शेतीच्या नैसर्गिक वाढीला नैसर्गिक समृद्धीला जाचक ठरतात, मर्यादा घालणारे ठरतात. याच्याकडे अनेकांनी लक्ष वेधून देखील त्या प्रकारचे कायद्यांमध्ये बदल करायला आजवरची अनेक सरकारं ही राजी नव्हती. ती कुठल्या पक्षाची होती हे महत्वाचं नाही, पण सगळ्याच पक्षांमध्ये याबद्दलची एक प्रकारचं औदासीन्य जे होतं, दुर्लक्ष करण्याची वृत्ती होती, पुढे ढकलण्याची वृत्ती होती, तिला काही काळ का होईना हा विराम मिळून बदल झाला ही गोष्ट चांगली. आता याला हे तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कायदे आहेत. एक कायदा जो आहे तो शेतीमालाचा बाजार कसा चालतो, त्याची कामकाज कसं असावं, या कामकाजाबद्दलच्या नियंत्रणाचा जो कायदा आहे त्याला सरासरीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा असं म्हटलं जातं. ऍक्च्युली त्याला मार्केट रेग्युलेटेड मार्केट ऍक्ट असंच नाव आहे. पण हे रेग्युलेशन म्हणजे त्याच्यावरती होणारं नियमन आणि नियंत्रण याची धाटणी आणि याची पद्धती याची चौकट ती ज्या कायद्याने घालून दिली ती चौकट या शेती क्षेत्राच्या वृद्धीच्या दृष्टीनं तिथल्या बदलत्या शक्यतांच्या दृष्टीनं अधिकाधिक कालबाह्य आणि गैरलागू होत चालली आहे आणि ती शेती क्षेत्राला मारक ठरत आलेली आहे असं प्रतिपादन करणाऱ्या इनफॅक्ट बहुतेक सर्व शेतकरी चळवळी आहेत. हे कायदे आहेत तसे चालू ठेवू नयेत, हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, उलट ते शेतकऱ्यांना अडसर ठरणारे, त्यांच्या हिताला बाधा आणणारे असे आहेत. म्हणून हे कायदे रद्द करावेत, बदलून टाकावेत, शेतकऱ्यांना अनुकूल अशी परिस्थिती तयार होईल, त्यांच्या व्यावसायिकतेला जोड मिळेल, अशा प्रकारची बाजार व्यवस्था उभी राहावी, असे कायदे असावेत अशी मागणी शेतकरी चळवळी वारंवार करत आल्या तरी देखील आपण त्या चौकटीला चिकटून राहायचा वेगवेगळ्या कालखंडात प्रयत्न केला. अंतिमतः गेल्या 2 दशकांमध्ये हे अधिकाधिक उघड व्हायला लागलं, या शेतकरी चळवळींच्या मागणींना अधिकाधिक तशा प्रकारची धार यायला लागली. त्याचा एक परिपाक म्हणून हा या प्रकारचा बदल झाला. भारतामधले अनेक बदल जे होतात ते कोणत्या ना कोणत्या मोठ्या संकटाची वाट बघत असतात अशी आपली परंपरा आहे, असा इतिहास आहे. म्हणजे असं मोठं संकट आल्याखेरीज ही चिखलात बसलेली म्हैस काही उठत नाही. तर ही उठण्यासाठी लागणारं संकट कुठलं आलं तर लोक त्याचा फायदा घेऊन बदल करतात. तसंच कदाचित श्रेय मोदी सरकारला द्यायला लागेल आणि कोविडलाही द्यायला लागेल. कारण उदाहरणार्थ आपण 91 सालचे जे ज्याला आर्थिक सुधारणा म्हणून ज्याचा फार गौगाव होतो त्या सुधारणांचा जर आपण इतिहास बघितला तर खरं ही त्यातल्या बऱ्याचशा सुधारणा 74 सालीच व्हायला पाहिजे होत्या. दत्त समितीचा अहवाल जर कोणी नीट डोळे उघडे ठेवून वाचला असता तर लक्षात आलं असतं की हा औद्योगिक नियमन विकसन कायदा जो आहे त्या कायद्यानं बरोबर ज्याच्यासाठी कायदा आणला त्याच्या विरुद्ध गोष्टी या प्रत्यक्षात आणल्या. हा कायदा रद्द करायला इतके दिवस थांबायची गरज नव्हती. पण तो मोठा परकीय चलन संकटाचा जो काही डोंगर आला त्याच्या निमित्तानं म्हणून नरसिंहरावांनी हे धैर्य दाखवलं आणि त्यांनी दाखवलं म्हणून त्यांचे वित्तमंत्री मनमोहन सिंग यांनी ते धैर्य दाखवलं. त्या मनमोहन सिंगांनी त्याच्या अगोदर 3 वर्षापूर्वी लिहिलेला साऊथ कमिशनचा जर अहवाल बघितला तर मनमोहन सिंगांची विचारसरणी अशा प्रकारची सहजी तिकडे जाणारी आहे असं म्हणण्याला जागा नाही. पण खाजगीमध्ये असेल पण प्रत्यक्षात अधिकारी म्हणून काम करताना सनदी अधिकारी म्हणून काम करताना अशी काही त्यांची वृत्ती होती असं काही नाही. पण रावांनी नरसिंहरावांनी हे जसं धैर्य दाखवलं तसं धैर्य हे शेती क्षेत्रात कोणीतरी दाखवणं गरजेचं होतं. या कायद्याच्या निमित्तानं ते थोडेफार झालंय, मी थोडेफार झालंय याचं कारण काय आहे नंतर येईल आपल्या चर्चेमध्ये. पण कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या आपलं उत्पन्न आपलं उत्पादन कुठे कसं कधी विकावं याबद्दलचे जे काही निर्बंध होते हे निर्बंध नाहीसे करणारा हा कायदा आहे. हे नवीन प्रकारचा कायदा आहे आणि हा कायदा आल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात असताना कायद्याच्या आधारानं तयार झालेली जी म्हणून काही बाजार व्यवस्था आहे ती बाजार व्यवस्था नाहीशी होणार आहे असं नाही. किंबहुना या कृषी उत्पन्न बाजार व्यवस्था नाहीशा झालेली नाहीत, त्यांची जी याचं नियमन करण्याची शक्ती होती क्षमता होती ती या कायद्यामुळे विराम पावलेली आहे. एवढंच खरं तर त्या बदलाचं स्वरूप आहे.
जी काही चालत आलेली व्यापाराची घडी आहे ती काय एक आहे की नाहीशी होणार नाही काय आत्ता उडून जावा अशा प्रकारची व्यवस्था नसते. तो व्यापार तसाच चालू राहू शकतो जर राज्य सरकारांनी मनावर घेतलं तर त्यांनी आजवर ही जी घडी चालवली आजवर ही बाजारव्यवस्था जशी चालून दिली त्याच्यामध्ये त्यांना जर बदल करायचे असतील ते अधिक स्पर्धाशील वृत्तीची किंवा स्पर्धेला प्रोत्साहन देणारी अशी व्यवस्था करायची असेल तर ते आत्ताही करू शकतात. त्याच्याबद्दल खरं एवढं गदारोळ होण्याचं काही कारण नव्हतं असं म्हणायचं एक महत्वाचं कारण आहे की अलीकडे गेल्या महिन्याभरामध्ये लोक असं पोटात आवाज आम्हाला सांगतात की कृषी हा विषय राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहे केंद्र सरकारनं यात कायदा केलाच कसा केला तर राज्य सरकारांना विश्वासात न घेता कसा केला म्हणून या प्रकारच्या असंतोषाला एवढी वाचा फुटली आहे असा एक लोकप्रिय भ्रम सध्या चालू आहे. आणि त्याला भ्रम म्हणायचं कारण असं की राज्य सरकारांना विचारात घेतलं नाही राज्य सरकारांचं मत लक्षात घेतलं नाही राज्य सरकारांना यात सामील करून घेतलं नाही या शुद्ध थापा आहेत. कारण गेली 15 वर्षाचा जर शेती बाजारविषयक धोरणांचा जर इतिहास बघितला तर प्रयत्न काय चालू आहे की राज्य सरकारांना सांगायचा प्रयत्न होतोय की आता ही व्यवस्था आपल्याला बदलायची ही मोडीत काढा समूळ आपोआप एका झटक्यात काढायची नसेल तर हळूहळू काढा पण ही व्यवस्था ही कालबाह्य झाली आहे ही विपरीत प्रकारची व्यवस्था आहे. ज्या उद्देशानं हे सुरू झालं त्या उद्देशातली कुठलीच पूर्तता होत नाही उलट त्याला हरताळ फासणाऱ्या गोष्टीच जास्त मोठ्या प्रमाणात प्रकर्षण झालेल्या दिसतात. उदाहरणार्थ आपण सांगू शेती बाजार समितीचं एक महत्वाचं काम आहे त्याचे अनेक काम आहेत तुम्ही नीट कायदा काढून बघितला त्यातलं एक काम असं आहे की शेती माल आणि त्याची विक्री व्यवस्था शेतकऱ्यांना लाभकारक ठरेल उपकारक ठरेल मदतकारक ठरेल अशा भेदानं चालवायची हे त्याचं एक मुख्य उद्देश आहे. आणि त्या उद्देशामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर शेतीमालाची प्रतवारी लावण्याची व्यवस्था लावण्यापासून त्याचे लिलाव कशा रीतीनं व्हावेत आणि ते लिलाव हे फसवणुकीचे नसावेत ते पारदर्शक असावेत यासाठी म्हणून मुख्यतः हे कायदे होते. शेतीमाल बाजार समितीचं एक मुख्य कार्य आहे की पारदर्शक स्वरूपाचे अन्याय नसलेले असे लिलाव करता यावे. प्रत्यक्षामध्ये शेतकरी गेले अनेक वर्ष अनेक दशकं म्हणा शतकं म्हणा तरी तो शब्द योग्यच ठरेल अशी परिस्थिती आहे शेतीबद्दलची. अशी लिलावाची व्यवस्था अस्तित्वात आली नाही आणि ती जर येत असती तर शेतकऱ्यांनी मोठ्या राजकोषीनं बाजार समितींच्या बाजूने देशभर आंदोलनं केली असती तशी होताना दिसत नाहीत. याचं कारण खरं तर शेतकऱ्यांची बाजार समितीच्या बद्दल असलेली जी काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बिलकुल सहानुभूतीचा नसून ही बॅग गेली तर बरी असाच आहे. पण तरी आंदोलन का होत आहे आणि त्यात विशिष्ट 2-3 राज्यांमधून का होत आहे याच्याकडे आपण नंतर येऊ. पण आजवर जर शेती मध्ये झालेल्या चळवळींचा इतिहास बघितला तर त्याची मुख्य तक्रार काय आहे शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मिळत नाही शेतकऱ्यांचे लिलाव पारदर्शक शेतीमालाचे होत नाही त्यांना मिळणारे जे काही भाव असतात त्या भावामध्ये उलट्या पट्टीचं प्रमाण हे जास्त असतं आणि ते त्यांना अन्यत्र कुठे विकण्याची जी काही मुभा आहे ती मुभा नसल्यामुळे तिथे एकदा तो माल घेऊन गेला की तो माल तिथेच कसा वसा मिळेल त्या किमतीला ती किंमत पदरात घेऊन परत येणं या पलीकडे पर्याय राहत नाही हीच तर तक्रार अनेक दशक लोक मांडतायत शेतकरी मांडतायत त्यांचे पुढारी मांडतायत त्याबद्दल चळवळ होते. आणि आता एकाएकी लोकांना असं वाटायला लागलं की हे कायदे होते आणि हे कायदे नसतील तर यातलं काहीच होऊ शकत नाही उलट आहे कायदा असूनही होत नाही म्हणून कायदा बदलाची मागणी आली. आता ही मागणी या कोणी कोणी केली कधी केली याचा जरी इतिहास काढून बघितला तर मला वाटतं तो कमीत कमी गेल्या 25 वर्षाचा लिखित इतिहास सापडेल. त्यातलं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण सोडून देऊ पण 2004च्या सुमाराला जो शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली जो टास्क फोर्स नेमला होता त्या टास्क फोर्स समोर ज्यांनी म्हणून निवेदन दिली माझ्यासकट त्या सगळ्यांचं भावशी असलेलं एकमत ते एकच आहे की ही बाजार व्यवस्था आता निकालात काढून नवी व्यवस्था उभी राहील अशा प्रकारच्या सर्व गोष्टींना खुली मुभा द्यावी. शरद जोशींचं खुलीकरणाचं जे काही तत्व होतं आणि मागणी जी होती ती मुख्यतः ही बाजार व्यवस्था खुली करा आणि याच्यामध्ये शेतकऱ्याच्या भुडक्यावरती मुंडक्यावरती बसलेली जी काही नियंत्रणाची गदा आहे ती बाजूला काढा हा त्याच्यामधला मुख्य गाभा होता. याच्या परिणामी 2006 साली आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे 2006 साली केंद्र सरकारनं
ह्या कायद्याच्या ऐवजी म्हणजे या कायद्याच्या चौकटीतून जी काही बाधा तयार होते ती बाधा काढण्यासाठी म्हणून समांतरपणानं वेगळ्या प्रकारचे परवाने देऊन निराळ्या प्रकारची बाजारपेठ उभी करायला मुभा देणार खासगी गुंतवणुकीतून उभ्या राहणाऱ्या बाजारपेठा यांना मुभा देणार असं एक नमुना बिल आणलं. हा नमुना कायदा आणला. या नमुना कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये कंत्राटी शेती हा विषय पण दुसऱ्या बिलामध्ये शेती उत्पन्न बाजार समितीच्या नाही पण या कंत्राटी शेती ती कशी करावी याच्याबद्दलचे मोठे तपशीलांना आम्ही महाराष्ट्रामध्ये कायदे केले. समांतर प्रमाणामध्ये वेगळ्या बाजार पेठा उभे करायला परवानगी दिली. त्याचं एक दुसरा अजून परिणत रूप म्हणजे 2014-15 पासून आपण ज्यांना शेतकऱ्यांची थेट करार करून खरेदी करायची अशा प्रकारच्या खरेदीचे परवाने दिले त्या मालाची विक्री करायचे परवाने दिले. त्यामुळे याच्यात महाराष्ट्रात तर काही नवीन नाही. मर्यादित प्रमाणात का होईना सरळ बाजार समितीची मक्तेदारी नष्ट न करता या गोष्टी करायला पाहिजेत हे आपण स्वतः राज्य सरकारांनी केलेल्या कायद्यानुसार त्यांनी काढलेल्या नियम पत्रकानुसार GR नुसार दिसून येईल की याच्यात राज्य सरकारांना विश्वासात घेतलं नाही ही निव्वळ आवई आहे. 2006 मध्ये कराराचा कायदा आणला आणि 2012 मध्ये माहिती त्याच्यामध्ये सुधारणा सुद्धा केलेली आहे. म्हणजे ह्या कायदा नमुना काय आणि हे सगळे वेबसाईटवर अवेलेबल आहे महाराष्ट्र सरकारचं राजपत्रित ह्याच्यावर आहेत ते. फक्त त्याच्यात ह्या कायद्यामुळे काय होतो ते लक्षात घे. आपल्या देशातली कुठलीच बाजारपेठ ही अशी एकजिनसी नसते. म्हणजे जसं आपण मुंबई बद्दल म्हणतो की मुंबईत 5 रुपयात माणूस जेवतो आणि 5,000 रुपयात पण जेवतो तसं जवळपास सर्व बाजारपेठांमध्ये असतं. सगळी बाजारपेठ शेतीमालाची ही नियंत्रित आहे असं तेव्हाही नव्हतं. आठवडी बाजार जे चालतात गावोगाव ते भरतात त्याच्यामध्ये या कायद्याचा बडगा किंवा या कायद्याची व्यवस्था फारशी आड येत नाही पण तो इतका विस्कळीत छोट्या प्रमाणात चालणारा व्यापार असतो. तो मोठ्या प्रमाणात चालणारा व्यापार आहे. तो व्यापार करण्यासाठी म्हणून तुम्हाला जो काही परवाना लागतो एक अधिकृत व्यापारी म्हणून लागणारा जो परवाना असतो त्याचे आडते पण असतात त्याचे दलाल पण असतात यांचा जो काही परवाना असतो हा परवाना मिळणं आणि त्याच्यामध्ये शिरकाव करणं ही मोठी कठीण गोष्ट आहे आणि मोठी किमती गोष्ट आहे. आज वाशीमध्ये जाऊन मी दलाल म्हणून जर उभारायचं म्हटलं तर मला त्या परवान्यासाठी काय किंमत द्यावी लागत असेल हे वाशीमध्ये जाऊन ज्यांना असं वाटतं की ही फार उत्तम व्यवस्था आहे त्यांनी हा परवाना मिळवायचा प्रयत्न करावा नाही घाम फुटला तर मला येऊन सांगावं. ही किंमत ही क्षमता आज शिरण्याची का नाहीये याचं कारण वर्षानुवर्ष चालत आलेली व्यापारी दलाल आडते यांची जी एक साखळी आहे त्या साखळीचं इथं पूर्ण मक्तेदारी नियंत्रण असतं. याच्यामध्ये शेतकऱ्यांना बोट घालायला तर बिलकुल जागा नसते. यांनी लिलाव पद्धती कधी विकसित होऊ दिल्या नाहीत. हे जे लिलाव चालतात ते जसे पूर्वी चालायचे रुमाल टाकून चालायचे किंबहुना आमचे गोखले अर्थशास्त्र संस्थेनं जे काही पहिले अहवाल लिहिले गाडगेळांनी त्याच्यामध्ये हे रुमाल टाकून व्यवहार आणि दलाली कशी चालते याचं इत्यंभूत वर्णन आहे. तेव्हापासून चालू असलेली ही मी तुम्हाला 1932 गोष्ट सांगतोय तेव्हापासून आतापर्यंत हीच पद्धत चालू आहे आणि ही पद्धत चालू राहिलेली आहे. काही काही वस्तूंच्या व्यापारामध्ये तर याचं जे काही एकूण देशभराचं जे झाड आहे हे देशभराचं झाड इतकं मोठं असतं की लासलगावमध्ये काय होतं याच्यावरती अलवारमध्ये कांद्याचा व्यापारी काय ठरवतो आणि दिल्लीतला कांद्याचा भाव काय ठरतो हे अवलंबून असतं. असं हे स्वाभाविकत राष्ट्रीय असलेलं मार्केट आहे. ही राष्ट्रीय बाजारपेठ आहे आणि कायद्यामध्ये म्हणजे घटनेमध्ये जरी शेती क्षेत्र राज्य सरकाराच्या अखत्यारीतला विषय असला तरी तो मुख्यतः जमीन धारणा जमीन मालकी जमीन खरेदी विक्री प्रत्यक्ष शेती संबंधी विकासाची कामं काही प्रकारचं इरिगेशन धरून म्हणजे सिंचन व्यवस्था धरून एवढीच आहे. शेतीमालाची बाजारपेठ हा फक्त राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय होऊच शकत नाही. अगदी म्हणजे उदाहरणार्थ मग तुम्ही ती आधारभूत किंमत आणि MSP केंद्र सरकारची वाट का पाहतात. तुमच्या अखत्यारीतले विषय तुम्ही करा. अगदी कोण अडवलंय नाही आणि मुळात बाजारपेठेची जी ठेवण आहे तीच ठेवणच अशी की उद्या जर समजा महाराष्ट्रातले लोक म्हणले की कांदा आमच्याकडे तयार होतो तो कुठं विकला जावा आम्ही ठरवतो आणि आसाममधले लोक म्हणतात चहा आमच्याकडे तयार होतो तो चहा कुठं विकावा आणि कोणत्या शेतीला विकावा हे आम्ही ठरवतो आम्ही त्याच्यावरती टॅक्स लावू चालेल का. हा प्रश्न फक्त राज्याच्या शेतीमालाच्या व्यापाराचा नाही कुठल्याही मालाच्या व्यापाराला अशा प्रकारचा अटकाव करणं हे घटनात्मक दृष्ट्या अवैध आहे.
घटनात्मक दृष्ट्या सर्व प्रकारच्या वस्तूंचा व्यापार ज्या स्वातंत्र्याचा लाभ घेऊ शकतो तेच स्वातंत्र्य शेतीमालाला पण लागू असल्यामुळेच ही फक्त राज्य सरकारच्या अखत्यारीतली बाब राहत नाही, त्यामुळे ही राज्य सरकारच्या अखत्यारीतली बाब आहे, हा भ्रम सोडून द्यावा. असा प्रश्न जेव्हा बिगर शेतीमालांमध्ये आला, उदाहरणार्थ सेल्स टॅक्स मध्ये, सेल्स टॅक्स मध्ये अडचण काय होती, जो उत्पादन करणारं राज्य होतं ते उत्पादन करणारं राज्य तो विक्री करायला लावायचं. आता त्या उत्पादनाची विक्री जर समजा मध्य प्रदेशात झाली महाराष्ट्रात तयार झालेल्या मालाची, तर त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारनं कर लावायचा म्हटलं तर त्याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्र सरकार कुठलं असावं कोणाचं असावं हे ठरवायचा अधिकार मध्य प्रदेशातल्या जनतेला नाही, पण त्याच्यावरती कर लावायचा अधिकार मात्र महाराष्ट्र सरकारला आहे. अशी पेशात्मक अवस्था सुरू होते, म्हणून आपण त्याला सीएसटी म्हणजे केंद्रीय हा विक्री कर नावाची वस्तू गोष्ट आपण अस्तित्वात आणली. आणि त्यामुळे काय होतं की जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विक्री करणार असाल तर तो सेल्स टॅक्स सर्व राज्यांना एकाच दराला लावण्याचं गरजेचं होतं. एकतर 4% सी फॉर्म नाही दिला तर 10%. अशा पद्धतीची आपण व्यवस्था का केली, याचं कारण राज्यांतर्गत होणारा व्यापार ही राज्यांच्या अखत्यारीतली बाब असू शकत नाही. आणि शेतीमालाचा व्यापार हा अन्य अनेक वस्तूंसारखा राज्यांमध्ये चालणारा व्यवसाय आहे. आज शेवटी पंजाब मधला गहू आपण इथं आणून खातो, याचं कारण ती राष्ट्रीय बाजारपेठ आहे. आणि अन्य वस्तूंप्रमाणेच या वस्तूंमधला व्यापार हा देखील नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्याच्या त्या व्यापारात शिरण्यासाठी कोणाला विशेष वेगळा परवाना घेण्याची गरज नाही. पण झालंय असं की शेतीमालाबद्दल प्रत्येक वेळेला ही काहीतरी एक वेगळी वस्तू आहे, हा काहीतरी एक वेगळा प्राणी आहे, त्याला असंच मानलं पाहिजे, त्याला इतकंच खायला दिलं पाहिजे, अशा ज्या आपल्या चमत्कारी शेतीबद्दलच्या धारणा आहेत त्या धारणांमुळे दुसरा जो कायदा विशेषतः त्या काळच्या परिस्थितीमुळे तो म्हणजे टंचाईग्रस्ततेच्या परिस्थितीमुळे आला, त्याला आपण म्हणतो जीवनावश्यक वस्तू कायदा. कोणतीही वस्तू आवश्यक आणि ती जीवनाला किती आवश्यक हे ठरवायचा अधिकार सरकारने स्वतःकडे घेतला. ती किती आवश्यक आहे, कोणाच्या जीवनाला किती आवश्यक आहे हे देखील सरकारनं ठरवायचं असं आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत करून मान्य करून बसलो. या कायद्यांना एवढंच नाही तर नेहरूंनी जे शेड्यूल 9 टाकलं कॉन्स्टिट्यूशनचं की घटना आल्यानंतर आणि पहिली इलेक्शन घ्यायच्या मधल्या काळामध्ये ॲडहॉक गव्हर्नमेंटने टाकलं, त्याच्यामध्ये तो आवश्यक वस्तू कायदा टाकला. एवढं ते शेड्यूल 9 मध्ये तो कायदा आहे आणि शेड्यूल 9 मध्ये जे कायदे आहेत त्याच्यावरून तो कोर्टात जाता येत नाही. एवढंच नाही, शेड्यूल 9 आल्यानंतर आंबेडकरांसकट सगळ्यांनी म्हटलं की याच्यामुळे या घटनेचं स्वरूप पूर्ण पालटलं, हे त्याचं रूप बदलून टाकणारी सर्वात वाईट दर्जाची जर कुठली घटना दुरुस्ती झाली असेल तर ती शेड्यूल 9 ची गरज अशा प्रकारची यादी काढली. पहिली घटना दुरुस्ती आणि याला आपण लोकशाही म्हणतो की ज्याच्याबद्दल तुम्हाला जाताच येणार नाही, व्याख्यताच हे कायदे असे असतील की त्या कायद्याबद्दल सरकार विरुद्ध तुम्हाला न्यायालयात दारच मागता येणार नाही असे सर्वात जास्त कायदे शेतीबद्दलचे. तुम्ही 9वी सूची काढून बघा, शेती क्षेत्राला या घटना दुरुस्तीनं जेवढी काही ग्रासलंय तेवढं दुसरं कुठल्या क्षेत्राला ग्रास. मी डाऊनलोड केले सगळे 284 कायदे आहेत आणि 250 शेती संबंधित कायदे आणि ते त्या काळच्या प्रचलित असलेल्या विचारसरणीवर शेती म्हणजे जमीन, जमीन म्हणजे जमीनदार, जमीनदार म्हणजे जमीनदार विरुद्ध कुळ असं जे काही हे जे कुळ जे होतं कुळ पद्धतीबद्दलचं त्याच्यातून ज्या काही चमत्कारिक धारणा तयार झाल्या अजूनही त्या हयात आहेत, विशेष करून डाव्या चळवळीत हयात आहेत. त्या आता जर आपण बदलल्या नाही तर आपली शेती वाढणार नाही, ती खुंटलेलीच राहणार. पण मूळ विषयाकडे येऊ आपण, या जीवनावश्यक वस्तू कायद्यातून याच्यातून सूट दिल्यामुळे शेतीचा व्यापार शेतीमालाचा व्यापार हा अधिक खुला होतो, अधिक मोकळा होतो, आपल्याला पाहिजे तसं करता येतो. बरं, या बाजार समिती कायद्यामुळे तरी मुख्य बदल काय झालाय, कोणीही व्यापारी होऊ शकतो आणि कोणीही कोणाला विकू शकतो, एवढंच फक्त स्वातंत्र्य उघडपणानं व्याख्यित झालंय एवढाच हा त्यातला बदल आहे. याच्यामुळे अस्तित्व असलेला व्यापार नाहीसा होणार आहे का, तर होणार नाही. असं असून देखील आंदोलन का चालू आहे असा हा त्यातला एक माझं तर म्हणणं आहे खरं तर की हा एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट हा संपूर्णतः रद्द करावा. म्हणजे हे नीती आयोगाच्या शिफारसीमध्ये यावेळचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे तो आदल्या दिवशी येतो बजेटच्या वगैरे त्याच्यामध्ये पूर्णपणे हे आहे. सगळ्यांनी मान्य केलंय की हा कालबाह्य झालाय, तू म्हटल्याप्रमाणे त्यावेळी ते आवश्यक होते ते टाकले आणि जेव्हा आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हतो त्यावेळी कदाचित तो आवश्यक असेल,
अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नसणे आणि आता अतिरिक्त आपल्याकडे उपलब्ध असणे या काळामध्ये या कायदा हा खर तर पूर्णच काढून टाकायचा आहे. या कायद्याचं हे स्वरूप आहे. पण त्याच्याबरोबर दुसरी एक जी म्हणजे त्याच्याविषयी तक्रार नाही कोणी करत आहे की हा कायदा पूर्ण करत नाही, पण त्या कायद्याविषयी सुधारणा केली त्याच्याविरुद्ध अजून दुसरी त्याला समांतर झालेली घडामोड 60 दशकातली अशी की जेव्हा आपण ही तथाकथित हरित क्रांती म्हणजे नव्या प्रकारचं बियाणं आणून आपल्याला ते करणं शक्य झालं, त्याच्यामुळे उत्पादकता विशेषतः गव्हाची आणि तांदळाची वाढली. पण ती वाढण्यासाठी म्हणून आणि त्याची जी काही तुटीची अवस्था असताना टंचाईची अवस्था असताना त्याची वितरणाची एक व्यवस्था विशेषतः शहरी भागांमध्ये सरकारनं तयार केली होती. त्याच्यासाठी लागणारा जो पुरवठा होता तो पुरवठा आयता मिळावा याच्यासाठी म्हणून बाजार समित्यांमध्ये सरकारनं खरेदी सुरू केली. आणि ती सुरू करताना कोणत्या पातळीला कोणत्या किमतीला खरेदी करायची याच्याबद्दल तेव्हाही फार मोठे वाद झाले होते. याच्याबद्दल तेव्हाही फार मोठ्या तक्रारी शेतकरी वर्गाकडून आल्या होत्या. म्हणून किमान आधारभूत किंमत नावाची कल्पना निघाली. किमान कृषी मूल्य आयोग एकोणीसशे 66 साली जो आला तो मुळात त्याच्यासाठीच आला. आता हा सरकारी खरेदीचा प्रश्न आहे. कृषी मूल्य आयोगानं काढून दिलेल्या किमतीनुसार किमान आधारभूत किमतीनुसार आज घडीला देखील भारतातल्या सर्व धान्यांच्या किंवा सर्व शेतमाल वस्तूंच्या व्यापारामध्ये त्या प्रत्यक्षात येत नाहीत. जाहीर केल्यामुळे किंमत बाजारात ठरत नाही. कारण ती जाहीर केलेली किंमत जर कोणी देत नसेल तर त्या व्यापाराला मुसक्या बांधून पकडून द्यायला मोठी सक्षम अवस्था लागेल, व्यवस्था तयार करावी लागेल. नंबर दोन, जर असं असेल ती किंमत त्याला परवडणार नसेल तर व्यापारी खरेदीला येणार नाही. तुम्ही व्यापाऱ्याला खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही. त्यामुळे ही किमान आधारभूत किंमत नावाचं जे काव्य आहे हे काव्य वास्तवात यायला एकच गोष्ट लागते. त्या आधारभूत किमतीची शपथ व्हा सारखा कोणतरी खरेदीदार लागतो. तो खरेदीदार जेव्हा सरकार असते त्यावेळेला फक्त ही किंमत मिळते. म्हणून आज गव्हाला किंमत मिळते, तांदळाला किंमत मिळते, ती देखील जिथे सरकार असं खरेदीसाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्फत उभं असतं तेव्हाच मिळू शकते. काही राज्य सरकार काही पिकांच्या बाबतीत देखील असा प्रयत्न करून बघतात. उदाहरणार्थ ओरिसामध्ये नाचणीसाठी म्हणून आदिवासी भागांमध्ये अशी काही खरेदी केली जाते. आपल्याकडे पण ट्रायबल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अशा खरेदीची तरतूद होती. पण असे अपवाद वगळता किमान आधारभूत किंमत ही नेहमीच मृगजळ राहिलेली आहे. ते कारण ते वास्तवात यायला दुसरा कोणतरी खरेदीदार पाहिजे. आणि तो खरेदीदार सरकार या दोन पिकांमध्ये तरी काय आहे, कारण भारतातल्या दारिद्र्यामुळे असेल, गरिबीमुळे असेल, क्रयशक्तीच्या अभावामुळे असेल, हे अन्नधान्य मूलभूत समजून ते अतिशय स्वस्त दरामध्ये यांना त्या मार्गानं कुठेतरी पोहोचवता येईल या हेतूनं चालू झालेली जी जुनी पुरातन युद्धकालीन व्यवस्था आहे ती त्या व्यवस्थेला आपण वेगवेगळी नाव देतो. कधी अन्नपूर्णा म्हणतो, कधी फूड फॉरवर्ड म्हणतो. अशा रीतीनं हा धान्य वाटण्याचा कार्यक्रम सरकार करतो. किंबहुना किमान मूळ आधारभूत किमतीला खरेदी करणे आणि रेशन दुकानात किंवा स्वस्त धान्य दुकानात वितरित करणे हा अतिशय म्हणजे व्याख्येने डिफाईन केलेला तोट्याचा धंदा आहे. त्याचं कारण असं आहे की त्या ज्या एमएसपी आहे आणि ज्या ह्याला तुम्हाला आज समजा कोविड काळामध्ये 5 रुपयाला दिलं किंवा काही हे दिलं हे या सगळ्या ह्याच्यामध्ये हा नेहमीच स्वस्त धान्य दुकानामध्ये ही त्याची किंमत कमी ठेवायची. त्यामुळे हा एक ठराविक व्यवसाय हा पूर्णपणे तोट्याचा आणि हा तोटा जाणून बुजून स्वीकारून केलेलाच हा पर्टिक्युलर व्यवसाय आधारित हे आहे. आणि मला त्यावेळी दरवेळी हा प्रश्न असा पडतो की मग सरकारने मुक्त बाजारातून खरेदी करावी आणि सबसिडी देऊन स्वस्त विकावे. सगळ्याच बाजारामध्ये जे ज्या बाजारामध्ये येईल त्या बाजारानुसार खरेदी करावी की जे इतर व्यापारी करतात. म्हणजे ठीक आहे 90% आज मिलिंद बोरकर म्हणतात नाही 14% होते. बरं बाबा घे 86% जे आहे ते तर मुक्त ह्याच्यातच विकलं जातं. त्यामुळे 86% जे ज्या ह्यानी होत आहे सरकारने त्याला विकत घ्यावं आणि पाहिजे असेल त्यांनी सबसिडी द्यावी त्याची. असं आहे म्हणजे सरकारच्या मूलभूत कार्यामध्ये अन्नधान्याचा व्यापार असा अंतर्भाव करायला लागेल. आणि तो जर करायचा म्हटला तर सरकारला बहुधा अन्य कोणताही व्यापार किंवा कोणताही व्यवहार त्यावेळी लागणारी जी काही एकूण वित्तीय सामग्री आहे ही सरकारकडे मुळीच अस्तित्वात नाही. शक्य असंही येणंही शक्य नाही.
कारण शेवटी एकाच काढून दुसऱ्याला द्यायचं तर स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी घिरतल्या पैशाला हात घालावा लागतो. त्याच्याशिवाय ही अशी व्यवस्था कधी उभी राहणार नाही. त्यामुळे अशी किमान आधारभूत किंमत आणि ती फक्त शासकीय खरेदीवरती आधारित हे भुगजळ आहे. हे प्रत्यक्षात अस्तित्वात येणारी ही समांतर व्यवस्था ही जवळपास अशक्य पाय गोष्ट आहे. पण ही गहू आणि तांदूळ या बाबतीमध्ये पंजाब आणि हरियाणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात चालते आणि त्यावरती आधारलेली शेती, त्या शेतीवरती आधारलेले अनेक अडते दलाल आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची अधिकारी यांची जी काही साखळी या व्यापाराभोवती या अनुदानित व्यापाराभोवती चालू आहे त्याच्या पद्धतीला कुठेतरी आता नख लागेल अशा भीतीपोटी चाललेलं हे आंदोलन आहे. मला या ठिकाणी गॉडफादर मधले डॉन कॉर्लियोने लाईक ऑल गुड अँड सक्सेसफुल बिझनेसमॅन सगळे अतिशय यशस्वी व्यापाऱ्यांना त्याला हे माहिती झालं होतं. ही न्यू दॅट कॉम्पिटिशन इज बेस्ट अँड मोनोपोली इज बेस्ट. त्यामुळे ही काही म्हणजे अशी काही कुठली स्पर्धा करणं हे फार चुकीचं असं गॉडफादर म्हणतो. म्हणजे गॉडफादर स्टाईलनी ज्यांना करायचं आहे त्यांच्या दृष्टीने ही योग्य फिलॉसॉफी आहे. म्हणजे हे जे उतरणारे जे लोक आहेत खरेदीमध्ये ते बाबा आम्ही लिमिटेड असले पाहिजे, आमची मोनोपोली राहिली पाहिजे आणि आम्ही गॉडफादर पद्धतीने व्यापार करू. आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी काही कामकाजाची पद्धत आहे ती किती यशस्वी आहे, किती कार्यदक्ष आहे, कार्यक्षम आहे याचा आपण बघतोच. त्यांच्याकडे खरेदी केलेले धान्य साठवायला देखील पुरेशी बांधलेली गोदामं नाही, ती उघड्यावरती ठेवलेली असतात. त्याच्यातला फार मोठा भाग हा सगळा म्हणून जाहीर केला जातो आणि काढून टाकला जातो. अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन नावाचं एक लेबल आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या खिशामध्ये, ते लावलं की तो माल काढून त्यांना कुठेही कधीही विकता येतो. आता तो माल काही पशुखाद्य उत्पादक घेतात, तो माल खरेदी झाल्यानंतर काही काळातच तो काढला जाऊन तो व्यापाऱ्यांच्या कशात घातला जाऊ शकतो. जेवढा खरेदी केला त्याच्यापेक्षा अवास्तव खरेदी नोंदली जाऊ शकते, त्याचे पैसे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कोणाला कोणतरी अदा करतं. हे मिळणारे अडते, हे मिळणारे दलाल आणि हे त्यांच्यावरती अवलंबून असणारे शेतकरी यांचा हा लाभ असाच सुरळीत चालू राहावा यासाठी मुख्यतः हे आंदोलन आहे. कारण जर समजा ही पद्धती काढून टाकली आणि सरकारनं वेगळ्या पद्धतीनं खरेदी सुरू केली तर काय होईल याच्या धास्तीपोटी असलेलं हे आंदोलन आहे. त्यामुळे म्हणून त्याचा भर काय आहे तर भर किमान आधारभूत किमतीवरती आहे. ही किमान आधारभूत किंमत काय फक्त पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे का? ही मग बिहारमध्ये घेतली तर, ही मध्य प्रदेशात घेतली तर, गुजरातमध्ये घेतली तर फार काय? गहू पिकामध्ये जरी फारसा कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज नसला तरी सुद्धा महाराष्ट्रामधला गहू खरेदी करायचा म्हटलं तर त्यांना का मिळू नये? सरकारनं जर समजा खरेदी करायची असेल किंवा हा देखील प्रस्ताव फार पूर्वी येऊन गेलेला आहे की एकेकाळी गहू हा मुख्यतः या प्रांतांमध्ये तयार व्हायचा, आता अनेक अन्य प्रांतांमध्ये देखील गहू तयार होतो. तर त्या त्या राज्य सरकारांना आणि पंजाब हरियाणाच्या आसपास किंवा तांदुळाच्या बाबतीत अन्य काही राज्यांमध्ये खरेदी करायची, तो कुठेतरी साठवायचा आणि मग अन्नपूर्णा वगैरे योजनेखाली 2 रुपये किलो 3 रुपये किलो असा तो राज्यांना उपलब्ध व्हावा म्हणून त्याची वाहतूक करायची. मग राज्य सरकार म्हणतात तुम्हाला जर आम्ही हा 1 रुपया 2 रुपया 3 रुपयानं विकायचा असेल तर त्याच्यासाठी येणारा वाहतूक खर्च पण तुम्ही द्या. राज्य सरकार तो वाहतूक खर्च सुद्धा देत नाहीत, आधारभूत किंमत वगैरे सर्व लागतो राहिलं काव्य. पण ही आधारभूत भावावरती घेतलेली खरेदी उचलून आणायला राज्य सरकार तयार नसतं. म्हणून राज्य सरकारांकडे बऱ्याचदा असं दिसतं की त्यांना त्यांच्या वाट्याला दिलेला जो काही हा शिधा असतो त्याच्यापैकी सरासरी 75 ते 80% ते वापरतात, 20% ते उचलतच नाहीत. आता हा जो जो काही आडवळणाचा व्यापार चालतो हा व्यापार जर समजा राज्य सरकारनंच सांगितलं की तुम्हीच खरेदी करा आणि तुम्हीच विका, जो काही तफावत असेल त्या तफावत आम्ही केंद्र सरकारच्या कोशामधून राजकोशामधून अनुदान म्हणून नंतर देऊ, तरी सुद्धा व्यवस्था करण्यासाठी याच्यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारखी केंद्रीय सरकारनं चालवलेली केंद्रीभूत अवस्थेची देखील गरज नाही. त्यामुळे राज्य सरकारांच्या अत्यधिक काय द्यावं याचा जर विचार करायचा असेल तर कुठून तरी लांबून गहू उचलून आणायचा आणि तो खेडोपाडी जाऊन वाटायचा या व्यवसायामध्ये राज्य सरकारला पडण्याच्या ऐवजी आपल्याच शेतात राज्यामध्ये तयार होणारा माल त्यांना विकणं शक्य होतं. असा व्यवहार किंवा असं धोरण करताना राज्य सरकार कुठली दिसत नाहीत. त्यामुळे हे आधारभूत किमतीचं जे काही नवीन काव्य आणि साक्षात्कार लोकांना व्हायला लागले याच्या मागचं हे साधं गणित आणि राजकारण लोकांना कळत नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि
केंद्रीभूत जी काही किंमत ठरवली जाते त्यापेक्षा वेगळी किंमत राज्य सरकारांना द्यायला मोबा नाही असं थोडंच आहे. मध्य प्रदेश जर असं म्हणतं की आम्ही त्या जाहीर झालेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त देऊ आणि जो काही फरक पडतो तो फरक आम्ही द्यायला तयार आहोत. राज्य सरकारांनी करावं हे अमरिंदर सिंगांनी करावं जरूर करावं. त्याच्यासाठी त्यांना दिल्ली जाण्याची गरज नाही. खर तर पंजाब आणि हरियाणाचा एक वेगळाच प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की ही दोन्ही राज्य या केंद्र सरकारच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं केलेल्या खरेदीवरती इतकी अवलंबलेली आहेत की जणू काही दुसरी कुठली पिकच शक्य नाहीत अशा बेताला त्याची अर्थव्यवस्था येऊन ठेपलेली. आणि त्याच्यामुळे तिथल्या पाण्याचा जो काही सढळ गैरवापर होतो आणि ते पाणी साचून राहतं याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर खुद्द अमरिंदर सिंगांनी अनेकदा बोलून दाखवलंय की आता दुसऱ्या कुठल्या तरी पिकांकडे आमची शेती वळवण्याची गरज आहे. तर त्याच्यासाठी एक सोपा उपाय असे आंदोलन करण्याच्या ऐवजी अमरिंदर सिंगांनी गहू न लावल्याबद्दल शेतकऱ्यांना अनुदान द्यायला सुरुवात करावी. म्हणजे मग ते अन्य पिकं लावतील त्याच्यासाठी दिल्लीत येऊन बसण्याची गरज नाही. कारण असं जर झालं नाही तर लोक गहू तांदूळापासून लांब का जातील. कारण ती जी इतकी वर्षानुवर्ष गुबगुबीत व्यवस्था तयार झालेली आहे ती व्यवस्था चालू राहावी याच्यासाठी आंदोलन चालू आहे. दुसरं कुठलं काही करायचं म्हटलं की जी काही जोखीम आहे आणि जी काही नवीन धडपड करावी लागणार आहे ती घेण्याची गरज पडणार नाही. आणि हा मुद्दाम आता आपण महाराष्ट्रामध्ये गहू घेतो आणि दळायला टाकतो आणि पीठ घेतो. 10 लोकांना विचारा कुठला गहू असेल तुम्हाला नावं सांगते. काही लोकवान आहे काही सिओर आहे काही हे आहे याच्यात पंजाब येणारे गहूच नाही. आणि आजची सगळी आकडेवारी सांगते की वेस्टर्न युपीचं जे काय हे गंगा यमुनेच्या दुहामधला जो काय त्यांचं गव्हाचं प्रोडक्शन जास्त आहे पंजाबपेक्षा. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये प्रोडक्शन अतिशय वाढलेलं आहे. त्यामुळे पंजाब गहुआचं प्रोडक्शन फक्त आता पंजाबमध्येच होत आहे आणि ते आहे आणि त्याच्यावर अवलंबून राहावं लागतंय अशी परिस्थिती राहिली. आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किमान आधारभूत किमतीवरती खरेदी जणू काही फक्त पंजाब आणि हरियाणामध्येच करू शकतो. हा काय नवीन न्याय राज्यांमधला याची कोणी विचारपूस पण करत नाही की ह्याच दोन राज्यातले हे लोक या दोन पिकांभोवतीच्या आधारभूत किमतीबद्दल एवढे का चिडले. याचं कारण ती तयार झालेली मी म्हणतो ती गुबगुबीत अर्थव्यवस्था आहे. ती हितसंबंधी अर्थव्यवस्था आहे. त्याला कुठंतरी धक्का पोहोचेल या भयापोटी हे तयार झालेलं आंदोलन आहे. मी एकदा एका मुलाखतीत सांगितलं होती हे आंदोलन फेब्रुवारीमध्ये करता आलं नसतं कारण फेब्रुवारी मार्चला जेव्हा गहू निघायला लागेल त्यावेळेला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची खरेदी सुरू होईल. मग काय सांगणार की तुम्ही आधारभूत किंमत देत नाही या खरेदी मिळत नाही शेतकऱ्यांवरती अन्याय होतो ते व्हायच्या आधीच एकदा काय रान पेटवून बघावं याच्यासाठी या हिशोबानं चाललेलं हे आंदोलन आहे. नाही पण महत्वाचा प्रश्न यात मांडलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण बोलतोय आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून असे की ऊसाची शेती प्रचंड पाणी खातं आणि मग ऊसात मरणारं पाणी वगैरे याच्यावर महाराष्ट्रांच्या आग्रहले कुंडल वगैरे. मी आता केमिकल टेक्नॉलॉजीचा स्टुडंट आहे. मला मटेरियल बॅलन्स समजतो इनपुट इक्वल टू आउटपुट प्लस अक्युम्युलेशन ठीक आहे. ते ऊसामध्ये आहे पण ऊसाच्या रसात आहे. तो रस इव्हॅपोरेट करावा लागतो त्याची वाफ त्या वाफेचा उपयोग काय करायचा ह्याच्यावर सुद्धा इथे इथे काम चालू आहे. आता जेव्हा तुम्ही जर साखर म्हणजे ऊस आणि तांदूळ याचं जर तुलनात्मक भाग घेतला तर तांदळामध्ये पाण्याचं एकंदर वापर आणि पाणी परत ते पाणी परत उपलब्ध न होणे माझ्यामध्ये जास्त असेल. तुझं काय याच्याविषयी पण त्याचे काय हा हा हिशोब ज्याला आपण भौतिक स्वरूपात मोजमापन करणं ही एक गोष्ट आहे. त्या पाण्याची किंमत काय लावायची याच्यानुसार तो गणते गणित परत कारण तो पाणी परत काढता येतं ही गोष्ट बरोबर आहे. पण काढलेलं पाणी परत कोण वापरणार त्यात तोच कारखाना वापरणार कशातलं काढलेलं पाणी वापरणार कशासाठी वापरणार हे कारखान्यामध्ये देखील होतं. म्हणजे बॉयलर्स मधलं जे हीट रिकव्हरी असते त्याच्यामध्ये देखील ही शक्यता असते. पाण्याची किंमत ही आपण ठरवत नाही. जशी सरासरी किंमत ही ती जर मोजायची तर पाण्यामध्ये मोजली तर कुठलं पीक जास्त लाभकारक असा हिशोब करून आपण शेतीचं नियोजन वगैरे अजून करत नाही. कारण आपण इस्रायल नाही होत. जेव्हा इस्रायल सारखी शेती सुरू होईल त्यावेळेला ते प्रत्येक झाड हे जणू काही एक यंत्र आहे. त्या यंत्राला इतकं इतकं पाणी लागतं आणि त्या पाण्याचं इतकं रूपांतर या प्रकारच्या फळात होतं पानात होतं इतकं वाहून जातं इतकं परत मिळण्यासारखं आहे. तर ते पाणी किती द्यायचं आणि कोणाला द्यायचं किती वळवायचं असा हिशोब करण्यासारखं आपण तयारच होत नाही. आणि हीच राज्य सरकार
पाण्याची जर जेव्हा रिकव्हरीचा प्रश्न येतो त्यावेळेला ते आपला काढता पायका घेतात. वीज आणि पाणी या दोन गोष्टी सर्वात जास्त भारतामध्ये अत्यंत हेळसाट करून जर नासवलेले असतील तर राज्य सरकारने नासवले आणि त्या शेतीच्या नावानं शेतीला लाभ न होता नासवले. त्यामुळे या प्रश्नांकडे जायच्या ऐवजी आपण ही जी खोटी आंदोलन आणि खोटे प्रश्न आहेत की एमएसपी राहील का, एमएसपी का राहणार नाही, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर नक्कीच चालू राहणार, कारण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आधारानं चाललेला व्यापार आणि त्याच्यावरती चालणारी स्वस्त धान्य योजना ही कुठल्याच राज्य सरकारांना किंवा केंद्र सरकारांना काढायला नको आहे, त्यामुळे ती चालू राहणार. बरं, आता आपण पहिला म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट याच्याविषयी बोललो, त्यानंतर दुसरं बाजारपेठ म्हणजे एक बाजार एक ह्याच्याविषयी, तिसऱ्या विषयाविषयी थोडस बोलूयात, मग पुढे सरूयात की हे जे करार आणि कंत्राट आहे, आता हे करार आणि कंत्राट मला काही आश्चर्य दिसत नाही. त्यानंतर धारा जेव्हा ब्रँड आला तेव्हा आपण वा वा अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे की एनडीडीबीनी येऊन मग त्यांनी सोयाबीन येऊन तेल तयार करायला सुरुवात केलेली आणि अशा अनेक कंपन्या आयटीसीने सुरुवात केलेली आहे आणि यांनी केलेली आहे. पंजाबमध्ये आज अनेक म्हणजे लोकल आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या या गोष्टी विकत घेत आहेत. त्यामुळे हे अशा टाईपचे करार शेतकऱ्यांकडे करणे, मला जर स्वतःला मी शेतकरी असेल तेव्हा मला 6 महिन्यानंतर काय माझ्या भावाने माझं विकलं जाणार आहे कळणार असेल त्यावेळी मी कंपॅरेटिव्ह करणार. शेती आणि त्याच्या संबंधीचे जे कायदे, तो कायदा नव्यानं जो केलाय ना, शेवटी तो कायदा केला आहे तो करू नये वगैरे असं माझं म्हणणं नाही, पण व्यवहारता काय होतं, व्यवहारता जे उभय पक्षी परवडतं आणि असा विश्वास वाटतो ते व्यवहार चालू राहतात. आता आपण फार लांब कसं महाराष्ट्रामध्ये बिलवडीसारखं केंद्र आहे जे खाजगी आहे, तिथून पुढे अजून एक 80 किलोमीटर गेल्यानंतर जयसिंगपूरला समजा वारणा आहे. आपण जेव्हा साखर कारखाना काढतो किंवा दूध उत्पादक संघ काढतो त्यावेळेला काय असतं, करार नसतो, तर जो संघाचा जो त्या सहकारी संस्थेचा किंवा त्या सहकारी कारखान्याचा सदस्य असतो त्यानं आपल्याकडे असलेला ऊस त्या कारखान्याला घालायचा हे हा त्याच्यामधला करारच असतो. आज दुधामध्ये तर इतके छोटे छोटे मोठे अगदी बडे मोठे मदर डेअरी असो अमूल असो हे सगळेजण जे करतात ते करारी पद्धतीनंच करतात, कारण रोजचं आलेलं दूध इतकं फॅट इतकं नॉन फॅट सॉलिड असं माल मोजमाप लावून त्याची किंमत रोज मिळणारा जवळपास छोट्या छोट्या डेअरींपासून मोठ्या डेअरींपर्यंत हा इतका शिरस्ता पडलेला आहे. चितळ्यांकडे जवळपास 55,000 शेतकरी आहेत जे रोज त्यांना दूध देतात, गाईचं देतात म्हशीचं देतात, तसंच पलीकडे वारणाच आहे त्याच्यातून तयार झालेली उत्पादनं, ही उत्पादनं जर तयार व्हायची असतील तर या दुधाशिवाय ती तयार होऊ शकत नाही. ही करारावरती आणि करारावरती म्हणजे व्यापारामध्ये परस्पर होणारा जो काही व्यवहार आहे तो उभयपक्षी लाभकारक आहे आणि म्हणून परस्परांच्या विश्वासावर चालणारा आहे. आता याच्यामध्ये जेव्हा काहीतरी अडचण समस्या निर्माण होते तेव्हा कायदा येतो. एरवी कायदा केलाय म्हणून करार शेती अस्तित्वात येत नाही, करार हे नंतर आले, व्यवहार हे आधी आले. एकंदर दिसतंय की खासगी आहेत सहकारी आहेत, खासगी मोठे आहेत, त्याचबरोबर इंटरनॅशनल नेस्ले सारखे लोक आहेत, अशा टाईपच्या या ह्याच्यामध्ये हे अस्तित्वात आहे. आजची तरुण पिढी ज्या प्रकारचे पॅकबंद पोटॅटो चिप्स खाते याच्यासाठी लागणारा बटाटा विशेष प्रकारचा असतो, सगळ्या बटाट्यांचे असे काप करता येत नाही, असे वेफर्स होत नाही, मग तो बटाटा कोणत्या प्रकारचा असावा, त्याचं मटेरियल म्हणजे त्याचं बियाणं प्लांटेशन मटेरियल हे कसं असावं, ते कसं वाढवावं, ते कधी काढावं, त्याचा सरासरी आकार बटाट्याचा किती असावा, या सगळ्याच्या तपशीलवार नोंदी असलेली खरेदी ही या चांगल्या इंटरनॅशनल उदाहरणार्थ पेत्री यांच्याकडून आज आंबेगावमध्ये होते. त्यामुळे गरीब शेतकऱ्याला हे परवडेल का, आपला शेतकरी अडाणी आहे असं शहरातले शहाणी माणसं नेहमी समजत असतात, त्यांना कळत नाही की शेतकरी स्वतःच्या व्यवहाराला स्वतःच्या हितसंबंधाला बाद येईल असं का करेल, आणि कॉर्पोरेट्स येऊन ही सर्व शेती गिळंकृत करतील हा तर शेतीबद्दलच्या अगाध अज्ञानाचा नमुना आहे. तर शेती ही इतकी लाभकारक असती तर या रिलायन्स वगैरे अडाणी आणि अंबानी सध्याचे मोठे शत्रू आहेत, यांनी काय केलं नसतं, फक्त शेतीच केली असती खरेदी करून. शेती हा इतका किफायतशीर व्यवसाय नाही आणि तो करायला कॉर्पोरेट स्वतः मातीमध्ये बिलकुल उतरणार नाही. मी रिलायन्स मध्ये काम केलंय, त्यातला नियम आहे की 22% रेट ऑफ रिटर्न नसेल तर याच्यात गुंतवणूक नाही.
आणि शेतीमध्ये उणे 22% रिटर्न असतो सरासरी. त्यामुळे कॉर्पोरेट असे येऊन धाव देतील, शेतकऱ्यांची शेती काढून देतील. आपल्याकडे हे भयावरती आधारित भविष्य काळ रंगवणं आणि त्याच्या आधारानं आपल्याकडे माणसं येतील. मला आठवतं डंकेल ड्रॉपच्या चर्चेच्या वेळेला लालू प्रसाद यादव जर अशी भाषण करायचे की अब हेलिकॉप्टर से आएंगे, तुम्हारी खेती है वो पूरा का पूरा फसल काट कर ले जाएंगे. क्यों? क्योंकि उनका पेटेंट का बियाड़ा बीज आपने नहीं दिया, उसका पैसा नहीं दिया, इसलिए हेलिकॉप्टर में लोग येऊन शेती उभीच्या उभी कापून नेतील अशी भीती घालायचे लालू प्रसाद. तशातला हा प्रकार आहे अडाणी आणि अंबानी. अडाणी आणि अंबानी दुसरा व्यवसाय नेमका शेतीमध्ये माती करून घ्यायच्या ऐवजी आत्ताची शेती तर बिलकुल अशी लाभकारक नाही. आणि करारी शेतीमुळे उलट फायदा जास्त होतो. करारी शेतीमुळे ही जी अनिश्चितता असते की मी आज घेऊन जाईन, आवळे घेऊन जाईन, नंतर टोमॅटो घेऊन जाईन, बाजार काय मिळणार नाही मला कळत नाही, उलटी पट्टीच मिळण्याची शक्यता सर्वात जास्त. अशा व्यवसायामध्ये कॉर्पोरेट्स का पडतील? आणि ते पडले तर ते ही व्यवस्था चालू होतील का? तर ती चालू देणार नाही. हा ही पण व्यापाऱ्यांचा दुखणं आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे या कायदे जे तीन आहे या कायद्यांमध्ये मला एक या कायद्याविषयी काय जनरली एखादा कायदा चुकीचा असेल आता महात्मा गांधींनी आंदोलन केलं, कायदे भंगाचं आंदोलन, मी याच्यावर विचार करतो. चला या तीन कायद्यांच्या विरुद्ध मी कायदे भंगाचं आंदोलन, पंजाब सरकारनं कायदेभंग आंदोलन केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय बाजार समित्या बरखास्त करायच्या, आम्ही त्या चालू ठेवू. आणि जर समजा त्यांनी चालू ठेवल्या, आहे तशाच चालू ठेवल्या आणि त्यांना चालणार असेल तर चालू दे, काय होणार आहे? या कायद्याने काय अडचण नाही, काय अडचण अडचण नाही. त्यामुळे या कायद्याने कुठल्याही प्रकारचा कायदेभंग करायला या कायद्याची काही अडचण नाही. म्हणजे तुम्ही अमुकाला आम्ही विकणार नाही, नका विकू, तुम्हाला याला विकायचं त्याला विका, किंवा आम्ही बाजार समितीतच विकू, बाजार समितीतच विका. रोखलेलं काहीच नाही. त्यामुळे या कायद्याविरुद्ध असं मिठाचा सत्याग्रह किंवा आंदोलन करणे वगैरे शक्यच नाही. म्हणजे इट इज ऑल पॉझिटिव्ह ऍक्शन. वस्तुस्थिती अशी आहे की याच्यातले आज त्याच्या कायद्याच्या विरोधात उभे राहिलेले जे दोन पक्ष आहेत, जाहीरपणा एक म्हणजे अकाली दल आहे, दुसरं म्हणजे काँग्रेस आहे, यांची एक साधारणतः 4 वर्षापूर्वीची 5 वर्षापूर्वीची, अकाली दलाची तर 4 महिन्यापूर्वीची जर वक्तव्य पाहिली तर त्याच्यामधलं ढोंग हे उघड उघड दिसून येईल. अमरिंदर सिंगांना ही काही कोणाला वेगळी अक्कल शिकवायची गरज नाही. त्यांना चांगलं माहिती आहे की काय दुखणं आहे पंजाबचं, किंवा बादलांनाही हे माहिती आहे की हे कायदे आलेत ते कशासाठी आलेत, त्याचं समर्थन करणाऱ्या त्यांच्यात स्नुषा आहे, त्याचा व्हिडिओ क्लिप सुद्धा फिरतीये. हे 4 महिन्यापूर्वीचं त्यांचं मत आहे, आताच त्यांचं मत एकाएकी बदललेलं दिसतं. हे राजकीय खेळी आणि ढोंग आहे. या पलीकडे याला काही फार किंमत नाही. माझं स्वतःचं इम्प्रेशन असं आहे की एकतर हे आंदोलन नाही, हा जमाव आहे तिथं गोळा, आणि त्यांना मधल्या आता शेतीची पेरणी झालेली आहे गव्हाची, अजून कापणीला वेळ आहे, आणि तिथल्या भागामध्ये अति एवढी या एवढी निगा राखणे विकणे वगैरे हे नाही, वेळही भरपूर असतो. सुडो एम्प्लॉइड पीपल आणि ऍग्रिकल्चर इन इंडिया ट्रिमेंडस, ते सगळे दोन्ही गोष्टी ते आंदोलनात येतील, ते वीट लावायला जातील, सगळ्या गोष्टी करतात ते. तर याच्यात हा प्रश्न आहे की मग हा असं हेट्रोजिनियस मॉब आहे, काही होमोजिनियस आंदोलन आहे, हे काय आहे का? हे निव्वळ दुसरा प्रश्न असा वाटतो की ज्यावेळी ते अण्णा हजारेंनी लोकपालच्या विरुद्ध काहीतरी काहीतरी केलं आणि त्याचा एक आपल्याला एक राजकीय हवामान बदलण्यामध्ये उपयोग झाला, हे असं आहे का? कारण हे शेतकऱ्यांचं तर मला समजत नाहीये. कारण याच्यामध्ये काय शेतकऱ्यांचं म्हणजे पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांना ते उठून दिलं की तुमची आत्ताची जी खरेदी आता खरेदी होणार नाही, त्याच्यामुळे तयार करून काय भयापोटी त्यांना उठवले आणि मागो उभं केलं. एमएसपीचा कुठेही उल्लेख नाही, पण ते एमएसपी निघून जाईल असे पण खरी त्यातली जास्त चिंतेची बाब अशी आहे की जे लोक पूर्वी याच कायद्याविरुद्ध 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी इतकं मोठ्या कळकळीनं बोलत होते, ते आता एकाएकी त्यांच्या लक्षात आलं की हा राज्य सरकारांच्या अखेरीतील विषय आहे. आणि आता त्यांच्या असं लक्षात आलं की नाही, ही फार सुंदर व्यवस्था आहे, आपण उगाच बोलत होतो की ही मुळीत काढली पाहिजे. आणि याच्यामध्ये कोण कोण नाहीत? रघुराम राजन आहेत याच्यात, कोण नाहीत? शरद पवार काय म्हणतात मला माहिती नाही, पण त्याच्या पुस्तकात त्यांनी असं लिहिलं की ही व्यवस्था निकालात काढली पाहिजे. ते सुद्धा आता हे कायदे कशा पद्धतीने आणले त्याच्यावर जास्त अपेक्षा बोलतात. म्हणजे विश्वासात घ्यायला पाहिजे, विश्वासात चर्चा करायला पाहिजे, विश्वासात घ्यायला. त्या कायद्याच्या कंटेंट विषयी मी ऐकलेलं नाही त्यांचं कुठलं विधान वगैरे. खरं तर त्यांचं लिखाण डाव्यांचं काय आहे की ज्यांनी कायम हे शेतकरी म्हणजे कुलक आहे, ते म्हणजे रंगाडे घालून शेतकऱ्यांना नष्ट करण्याच्या परंपरेतले हे माणसं, त्यांना का शेतकऱ्यांचं, त्यांना काय प्रेम आहे शेतकऱ्यांचं, किंवा त्यांना काय हवंय?
नवीन फाटा जो निघाला तो म्हणजे मावामुळे निघाला, कारण ती क्रांती कामगाराच्या ऐवजी शेतकऱ्याच्या नळीत आली. आणि दुसरं डाव्यांचा तर भंपकपणा याच्यामध्ये त्या दोन पराकोटीचा आहे. केरळ नावाच्या राज्यामध्ये अशी व्यवस्था अस्तित्वात नाही एपीएमसी नावाची, जिथे केरळच्या ज्या केरळमध्ये इतके वर्ष डाव्यांचं आणि काँग्रेसचं आलटून पालटून सरकार असत. पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये 30 वर्ष डाव्यांचं सरकार होतं. कुठली अशी व्यवस्था आणली त्यांनी शेतकऱ्यांसाठी की त्याच्यामुळे किमान आधारभूत किंमत ही त्यांना मिळत होती. उलट्या याच्यातला एक किस्सा, एक फार मोठ्या डाव्या पुढारी होत्या, त्यांना मी विचारलं होतं की आधारभूत किमतीच्या ज्या शिफारसी राज्य सरकारांकडून मागितल्या जातात त्याच्यामध्ये तांदुळाबद्दल बंगाल सरकारनं म्हणजे डाव्या सरकारनं ज्योती बसूंच्या सरकारनं, म्हणजे मी 80% गोष्ट सांगतो, त्यांनी केलेली शिफारसीत किंमत जी आहे ती उरलेल्या राज्यांनी केलेल्या शिफारसीत किमतीपेक्षा एवढी कमी काय. तर त्यावर त्या म्हणाल्या याचं कारण बंगालमध्ये 3 पीक येतं, जे त्यांना बहुतेक 3 खर्च येतो हे माहित नव्हतं. आणि अशी कुठलीही व्यवस्था 30 वर्षांमध्ये डावे पक्ष उभे करू शकले नाहीत. आणि ते आता सांगतात की किमान आधारभूत किंमत नावाची एक जादूची कांडी फिरवून आपल्याला ही सर्व भारतातली दारिद्र्याची समस्या सोडवायची आणि क्रांती करायची. डाव्यांना तर याच्यामध्ये काहीच सुचवण्यासारखं नाही, पण डाव्यांच्या सर्व चळवळी जमीन हक्क, कुळांचे हक्क याच्या भोवती केंद्रित होतात. या पलीकडे डाव्यांना शेतीबद्दलच काहीही सांगण्यासारखा ठोस कार्यक्रम नाही, त्यांच्याकडे त्याच्याबद्दलची कोणतीही उपाययोजना नाही. आणि ज्या उपाययोजना आहेत आणि ज्या ज्या प्रत्यक्षामध्ये यशस्वी झालेल्या दिसतात त्या त्यांना उघडपणानं जाहीरपणानं बोलता येत नाही. उदाहरणार्थ सामूहिक शेती, सहकारी शेती असं ते एक खूळ होतं. हे खूळ आता जगभरचं लोक पावलं. खुद्द चीनमध्ये सरकारी शेतीच्या ऐवजी तू हा प्लॉट घे आणि काय करायचं ते कर असा रिफॉर्म हा 78 साली सुरू झाला. त्याच्यानंतर चीनचं शेती उत्पादन वाढलं आणि ते वाढावं म्हणून शहरी वर्ग असंतुष्ट झाला तरी चालेल, तो असंतोष परवडला, पण शेती उत्पादन वाढलं पाहिजे. इतपत तेवढ्या किमती डेंग झियाओपिंगच्या काळामध्ये वाढून दिल्या तेव्हा ती स्थिती काही ना काही प्रमाणात व्यावसायिक दृष्ट्या स्थिरावली आणि बळावली आणि आज स्ट्रॉंग झालेली आहे. आता ते करू शकतात शेती, त्यामुळे ही फक्त 23% परिस्थिती व्हिएतनाम असं कम्युनिस्ट समजणार जे जे काही राष्ट्र आहेत त्याच्यामधली जर इतिहास काढून बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की शेती क्षेत्राबद्दलच्या कुठल्याही समस्येबद्दल डाव्यांकडे स्वतंत्र म्हणावं असं चिंतन नाही, असं विचार नाही, अशी उपाययोजना नाही. कारण मालकीचं सार्वजनिकीकरण करा या पलीकडे दुसरा कुठलाही उपाय नसलेलं दळीदळी तत्वज्ञान आहे, त्याच्यामुळे असं उद्भव. दुसरा मला एक शेवटचा प्रश्न आता संपदा वेळ कुतूहल म्हणून विचारतो की या हे कायदे तर शेतकरी विरोधी नाही आहेत दिसतंय. हा बरं, याच्या विरुद्ध काय कायदेभंग करायचा असेल तर तुम्ही करू शकता, त्याच्यात तुम्हाला काय अडचण नाही काय नाही. परंतु या सगळ्या लोकांना इतके प्रचंड शेतकरी विरोधी कायदे आहेत ते दिसले नाहीत का? किंवा या आंदोलनामध्ये एकही पक्ष, एकही संघटना शेतकरी विरोधी कायदे एवढे असताना त्याच्या विरुद्ध मला तरी एकही कुठेतरी मुलाखत दिसली नाही. फक्त एकदा भूपिंदर सिंग मानची वगैरे मुलाखत होती, ते शेड्यूल 9 मधले कायदे वगैरे. पण त्या भारतीय किसान युनियनच्या अनेक ज्या फाटाफुटी झालेल्या आहेत त्या तर राजेवाल्यांचं हे वेगळं आणि त्यात यांची फारसं काही मला अस्तित्वही खासं दिसत नाहीये. मला मानचं नाव घेतलं म्हणून मी आणि शरद जोशी दोघांनी मिळून चंदीगडमध्ये भारतीय किसान युनियन भूपिंदर सिंग मानने बोलावलं होतं आम्हाला दोघांना. आम्ही जाहीर मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये आम्ही हेच म्हणत होतो की हे कायदे काढून टाकलेले. आता ते माणसं आहेत तिकडे काय ते मला माहिती, पण म्हणजे त्यांची मुजी भूमिका तरी मला एमएसपी साठीच आहे, बाकी ते बोलत आहेत की शेड्यूल 9 मधले कायदे काढायचे. एमएसपी कशा बोलत आहे आणि गहू तांदळाची तर नक्की जाणार. इतके शेतकरी विरोधी कायदे असताना त्या कायद्याच्या विरुद्ध ना डावे बोलतायत, ना विरोधी पक्ष बोलतायत, ना शेतकरी संघटना बोलतायत. आणि हे कायदे जे आहेत ते शेतकरी विरोधी नाहीत तरीही त्याच्या विरुद्ध बोलतायत, हे म्हणजे एक विचित्र गौडबंगाल समोर आलेलं दिसतंय. एकीकडे काय होतं, मी मगाशी सुरुवातीला उल्लेख केला की जसजसा काळ बदलतो अर्थव्यवस्थेत रूप बदलतं, त्या बाजारपेठेतल्या क्षमता शक्यता बदलतात, त्यामुळे त्याच्यात तुम्ही तुमच्याकडे जे काही आहे त्याचं काय करू शकता, त्याच्या पर्याय बदलतात. एक काळ असा होता की कुळांना संरक्षित केलं पाहिजे हे न्याय्य वाटत होतं, रास्त वाटत होतं. आज असं झालंय
की शेतकऱ्याला आपली जमीन कूळ ठेवून भाड्यानं देता येत नाही अधिकृतपणाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांची उलट मागणी अशी आहे की आता आम्हाला अशा प्रकारची उघडपणानं भाड्यानं द्यायची, पण ज्यानं तसली त्याला कूळ म्हणून त्याच्या नावावर जाणार नाही, अशा प्रकारचे बदल करून पाहिजे. हा गेल्या 50 वर्षात पडलेला फरक आहे, कारण शेतीचे तुकडे झालेत. कोणालाही इतक्या छोट्या आकाराची शेती ही सहजी करणं शक्य नाही. त्या लोकांना ती शेती करण्याऐवजी शेती भाड्यानं करायला देणं हे बऱ्याचदा परवडतं. द्यायचं म्हणणं अधिकृत त्याचं कूळ म्हणून आपल्या आजची जमीन जाईल याची भीती वाटते. जसं अर्बन लँड मध्ये म्हणजे जसं शहरी फ्लॅट बद्दल किंवा जमीन प्रॉपर्टी बद्दल आपण करतो, तसंच शेतीबद्दल जर केलं तर शेती आज वाढू शकते. आणि ही शेतकऱ्यांची मागणी हळूहळू हळूहळू बारीक 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 बदल करत महाराष्ट्र सरकार आता बदलायला लागले, टप्प्याटप्प्यानं करतात. कारण आपल्याला ते जर समजा जाहीर सांगितलं की असं असं आम्ही करणार आहोत की सगळे लोक एकाएकी बंदुका काढून उभे राहतील आणि म्हणतील हा शेतकरी विरोधी कायदा आहे, हा प्रतिगामी कायदा आहे, हे शेतकऱ्याला फक्त देशोधडीला लावायचं कारस्थान आहे, अशा सर्व भाषणं सुरू होतील. छोटे छोटे बदल करत गेलं की लोकांना तो बदल झालाय हेही कळत नाही. म्हणून अशा रीतीनं छुप्या चोरट्या मार्गानं बदल करणं हे आपल्या व्यवस्थेला जास्त आंघोळणी पडल्यासारखं वाटतं. म्हणून हे असं थेट करायच्याऐवजी कदाचित मोदी साहेबांनी जर असं आपलं ओळख केलं असतं तर कदाचित कळलंही नसतं. असं कदाचित तुम्ही मोदींवरती टीका जरूर करू शकता. बरं, आपण संपवत आहे. अरविंद, हे प्रश्न वगैरे आलेले असतील तर तू सांगितलेस तर त्याच्यावर एक भरून करतो. प्रश्न एक असा आलेला आहे की आता केंद्र सरकार पुढे काही पर्याय आहेत का, त्यांनी हे असंच आंदोलन हाताळावं का कायदे मागे घ्यावेत का स्थगित करावे याविषयी काही? माझ्यामध्ये कायदे मागे घेणं हे तर सहजी शक्य नाही, कारण तो संसदेमध्ये पास झालाय. संसदेमध्ये पसार झालेला कायदा जर आपण मागं घेतला तर संसद बोलून मागं घ्यायला लागेल, असं कसा मागं घेता येईल? आणि दुसरं, संसदेमधले लोक हे सर्वजण गाढव होते आणि जे आज विरोधात आहेत त्यांनी तेव्हा का नाही विरोध केला? किंबहुना हे जेव्हा पहिल्यांदा अध्यादेश स्वरूपात आलं तेव्हा का नाही याच्यावरती आवाज उठवला? उलट हा अध्यादेश आल्यानंतर मी 8 दिवसांनी लेख लिहिला आहे लोकसत्तामध्ये. तोपर्यंत अनेक लोकांना असा अध्यादेश निघालाय हे देखील कोणाच्या गावी नव्हतं, पण हा महत्वाचा होता अध्यादेश म्हणून मी मुद्दामून त्याच्यावरती लेख लिहिला. कारण हा फार वर्ष रेंगाळत बसलेला असा प्रश्न आहे आणि तो याच्यातून निघत असेल त्याच्यामध्ये जर बदल होत असेल तर ती सर्वात समाधानकारक गोष्ट आहे माझ्यामध्ये. पण आता त्याला जे काही राजकीय वळण दिलंय त्या राजकीय वळणाला राजकीय उत्तर सापडू शकतो. मी काही ते उत्तर द्यायला समर्थ आहे असं मला वाटत नाही, पण माझ्या मते असं आहे की राज्य सरकारांना सांगावं, तुम्हाला जर खरंच इतका कळवळा वाटत असेल तर तुम्ही ही सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घ्या. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ऐवजी तुम्हीच खरेदी करा, तुम्हीच घ्या, तुम्ही स्वीकार. आम्ही तुम्हाला त्यासाठी लागणार काही अनुदान आजवर मिळत आलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या वाट्यात देतो, असा तोडगा काढावा असं माझं जरूर मत आहे. कारण हे केंद्र सरकारनं पैसा खर्च करायचा, केंद्र सरकारनं ही सर्व व्यवस्था राबवायची आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या त्रुटी किंवा ज्या काही मर्यादा असतील त्या व्यापारातल्या मर्यादा काढायला मात्र राज्य सरकारमध्ये विरोध करायचा. हा एक वेगळाच फेडरलिझम आपल्याकडे नव्याला आकाराला येतोय असं म्हणायला पाहिजे. समारोप एक प्रश्न फक्त होता की शेतीविषयक हे कायदे झाले याच्यानंतर अजून काही कायदे किंवा अजून अपेक्षित आहेत का तुम्हाला? माझ्या मते मी ज्याचा उल्लेख केला ते जमीन मालक, जमीन प्रत्यक्ष असणार खंडकरी कूळ आणि त्याचे अधिकार आणि जमीन ही भाड्यानं देण्याबद्दलची लवचिकता हा अनेक राज्यांमध्ये असलेला प्रश्न आहे. कारण झालंय असं शेतीवरची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सरासरी वहितीचा आकारमान जे आहे ते आकारमान हे खंडित होत चाललंय, छोटं छोटं होत चाललंय, आकर्षण होत चाललंय. त्यामुळे जर काही ना काही प्रमाणात किफायतशीर कौविना शेती चालवायची असेल तर जो जे आकारमान लागतं ते येण्यासाठी जमिनीचं हस्तांतरण सहजी होणं भाडेतत्वावरती हे अनेक राज्यांमध्ये तयार झालेली गरज आहे. पण हा मात्र खरोखर राज्य सरकारांच्या अखत्यारीतला विषय आहे. आता केंद्र सरकारनं त्याबद्दल एवढंच केलंय की ही जी काही सर्व जमीन मालकी, कोणती जमीन, कोणता तुकडा, कोणाच्या मालकीचा याच्याबद्दल राज्य सरकारांकडे अद्ययावत माहिती अस्तित्वात नसते. जी असते ती स्वतःच्या एका ऑफिसची दुसऱ्या ऑफिसशी जुळत नाही. महाराष्ट्रामध्ये आज इतक्या या प्रकारचे वाद चालू आहे की रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे असलेला रेकॉर्ड, अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या सेन्सेसमध्ये दिसणारा रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष नोंदी कायदे 7/12 यांचा ताळमेळ बसत नाही अशा असंख्य केसेस तुम्हाला मिळतील. हे निराकरण करणं ही राज्य सरकारांची जबाबदारी आहे.
त्यासाठी वेगळी स्कीम आहे, त्या तपशिलात जात नाही, पण कॅडेट मॅप्स तयार करून अशा प्रकारची प्रॉपर्टी कार्ड तयार करणं ही गरज आहे. आणि शेती क्षेत्रामध्ये प्रॉपर्टी कार्ड जर तयार झालं तर शेतजमीन अन्य शेअर मार्केट मधला शेअर जसा जातो किंवा पुन्हा खरेदी करता येतो तसं करणं शक्य होईल. दुसरी महत्वाची गोष्ट ही शेतीमालाच्या जे तुलनेनं टिकाऊ स्वरूपाचा जे शेतीमाल आहे त्याच्यामध्ये ज्याला आपण फॉरवर्ड मार्केट म्हणतात म्हणजे वायदे बाजार, त्याचं जे प्रगत स्वरूप ज्याला फ्युचर्स म्हणतात, अशा प्रकारच्या बाजारपेठेला प्रोत्साहन देऊन त्यासाठी लागणारी विशेषतः साठवणुकीची यंत्रणा ही तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी खाजगी गुंतवणूकही पाहिजे आणि सरकारी गुंतवणूकही पाहिजे. सरकारी गुंतवणूक का लागते, कारण सरकारी किंवा सरकारी बँका हे त्याचे तारण असतात, ते क्लिअरिंग हाऊस सारखं काम करत असतात, त्यांना शेअर बाजारासारखं काम तिथं पार पडायचं असतं, त्यामुळे त्यांना देखील त्यांची स्वतःची ती क्षमता म्हणजे मी गहू इथं ठेवायला दिलाय तो गहू माझ्याकडे आहे आणि मी तो फ्युचर्स मध्ये कोणाला तरी विकला तो प्रत्यक्षात जर ट्रान्सफर करण्याची वेळ आली तर ती करण्याची सोय पाहिजे. ती तशी वाहतूक व्यवस्था पाहिजे, तशी साठवण व्यवस्था पाहिजे. तशी जर झाली तर कदाचित ज्या रीतीनं आज आपण हा स्वस्त धान्य व्यापार चालवतो ना तो व्यापार देखील जास्त तुलनेनं किफायतशीरदृष्ट्या राज्य सरकारांना किंवा केंद्र सरकारांना चालवता येईल. कारण हा त्यातला एक सोपा मार्ग आहे की वायदे बाजारानं विकत घ्यायचं आणि वायदे बाजारानंच ते डिलिव्हरी देऊन टाकायची, हे राज्य सरकारांना करणं देखील शक्य आहे. हा त्याच्यामधला पुढचा महत्वाचा टप्पा आहे. दुर्दैवाने हे याच्याबद्दलचे जो गैरलागू प्रश्न आहे त्याच्याबद्दल इतका वाद चालू आहे, त्यामुळे या प्रश्नाकडे कोणी लक्ष देणं साधारणपणे 85% जर शेतकऱ्यांची जमीन धारणा एक हेक्टरहून कमी होत चालली या परिस्थितीमध्ये जे कुठले कालबाह्य कायदे आहेत ते बाजूला करणे आणि नवीन त्यांना हे करण्याचे याच्याविषयी कोणाचं दुमत असू शकत नाही. मी समारोप करतो अभिनंदन की शेती सुधारणा होत राहिली पाहिजे, म्हणजे या सगळ्या फ्रॅगमेंटेशनमुळे ह्याच्यामुळे पडीक शेती ठेवण्याचं प्रमाण, पडीक शेती करण्याची टेंडन्सी हीही वाढते. किंवा मग वाट पाहत राहायचं की शहर जवळ येते का, मग जेव्हा माझा एन ए प्लॉट होतील मग त्याच्यात माझ्या किंमत होईल, किंवा माझ्या इकडनं मी कधी लोक म्हणतील की माझं जमीन अधिग्रहण करू नका, तर आता उलट्या बाबतीत सांगितलं नाही बाबा अधिग्रहण केलं आणि पैसे मिळाले तर बरं होईल. एकीकडे हे चाललेलं असताना शेतीचं चालू राहिली पाहिजे, सस्टेन झाली पाहिजे, शेतकरी सस्टेन झाले पाहिजे, शेतकरी सदन झाले पाहिजेत आज, किंवा शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत. याविषयी तर डावे उजवे फिजवे काय सगळ्यांचं दुमत असायचं कारण नाही. डाव्यांचं असेल त्यांना ते शेतमजूर वगैरे वगैरे असतील, त्याच्यामध्ये शेतमजुरांना हल्ली कसं शेतकऱ्यांना आणावं लागतं आणि काय काय द्यावं लागतं हे स्वतः शेती करून करावं म्हणजे त्यांना कळेल. तर त्या बैल ठेवणं शेतकऱ्याला परवडत नाही पण शेतमजुराला परवडत, म्हणजे भाड्यानं देता येतो त्याचं हे आहे, गोष्टी बदलल्या. परंतु ह्याच्याविषयी दुमत असायचं कारण नाही. आता शेती आणि शेतकरी या दोघांचीही जर परिस्थिती सुधारायची असेल तर आलेले नवीन कायदे, या नवीन कायद्यामध्ये आताच्या चर्चेमधून असं लक्षात आलं की या चर्चेमध्ये याच्यामुळे अडथळा काहीच नाही. बरं कोणाला या कायदे मानायचे नसतील तर ते कायदे न मानायचे स्वातंत्र्य आहे. तथापि असे कायदे जे आहेत की ज्याच्यामुळे हे वाढू शकेल, त्याची काहीतरी अडचणी दूर होतील, हिंड्रन्सेस दूर होतील, याविषयी आंदोलनकर्ते ही चर्चा करताना दिसत नाहीत आणि राजकीय पक्ष विरोधी राजकीय पक्षही चर्चा करत दिसत नाही. या चर्चेचा हेतू हाच होता की प्रवाह चालू राहिला पाहिजे, प्रवाहामध्ये कुठला तरी बोळा होऊन तो कोडा बोळा अडकून पडता कामा नये. आता या चर्चेनंतर सगळ्यांनी सर्व हे करावं की हा जे नवीन केलेले कायदे आणि चाललेलं आंदोलन हे प्रवाह चालू ठेवण्यामधला बोळा आहे का प्रवाह बाजूला प्रवाह रिकामा करण्यामागचं हे खेळ आहे, याचा निष्कर्ष प्रत्येक जण स्वतः काढू शकतो. पण एवढं मात्र निश्चित की हे बोळा बाजूला करून प्रवाह वाहता ठेवण्याचं काम हे सगळ्यांना करावंच लागणार आहे.